तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा। आपल्या सोबत आपले नंदुरबारचे प्रतिनिधी निलेश पवार आहेत, पालघरचे प्रतिनिधी विजय राऊत देखील आहेत। निलेश, सुरुवातीला आपल्याकडे येतो। नंदुरबार मध्ये जवळपास 200 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी आहे आणि तिथे नेमकं कोणाचं वर्चस्व प्रस्थापित होणार हे पाहायचं आहे। चार तालुक्यातले हे निवडणुकीचे निकाल आहेत, कशा पद्धतीनं चित्र स्पष्ट होईल असं वाटतं? काय स्थिती आहे नंदुरबार मधली? निलेश यांच्याशी आपला संपर्क तुटलाय, आपण पुन्हा एकदा त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करूया। मात्र तत्पूर्वी आपण जाऊया पालघर मधली स्थिती नेमकी काय हे जाणून घेण्यासाठी। आपले प्रतिनिधी विजय राऊत देखील आपल्या सोबत आहेत सध्या। विजय, आपण पालघर मधल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा आढावा घेऊया। पालघर मधली नेमकी काय स्थिती आहे, कुणाचं वर्चस्व प्रस्थापित होणार? नक्कीच अजिंक्य, आपण बघित असेल की शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच ही ग्रामपंचायतीची निवडणूक होती आहे। काल अतिशय शांततेच्या पद्धतीने या ठिकाणी मतदान जे आहे ते पार पडलं। आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। 342 ग्रामपंचायतीच्या या ठिकाणी निवडणूक होती, परंतु 10 सरपंच जे आहेत जनतेतनं निवडणारे ते बिनविरोध या ठिकाणी निवडून आले, तर एका ग्रामपंचायतवरती अर्जही दाखल नाही झाला। परंतु 331 ग्रामपंचायत जे आहे सरपंचपदाच्या, त्याचं या ठिकाणी जे आहे मतमोजणी जी सुरुवात झालेली आहे। परंतु प्रत्येक पक्षाची प्रतिष्ठा जे आहे पणाला लागलेले पाहायला मिळते, म्हणजे शिंदे गट जो आहे शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना त्यांचा असेल किंवा उद्धव बाळासाहेब शिवसेना यांचा सगळ्यांची प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेली पाहायला मिळते। जर आपण विचार केला विक्रमगड भागातला, कारण विक्रमगड भागामध्ये वर्चस्व जर बघितलं तर राष्ट्रवादीचं आपल्याला पाहायला मिळतं, कारण त्या ठिकाणी 3 तालुके आहेत विक्रमगड मतदारसंघामध्ये, जव्हार असेल, मोखाडा असेल आणि विक्रमगड असेल, त्या ठिकाणी देखील प्रतिष्ठा जी आहे पणाला लागलेली आहे। परंतु मोखाड्यामध्ये जर आपण बघितलं चित्र तर स्पष्टतः शिंदेगड जो आहे त्या ठिकाणी बाजी मारताना पाहायला मिळेल, कारण मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे गटाने ह्या ठिकाणी ताकद लावली होती। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ह्या ठिकाणी लक्ष होतं। त्यानंतर जर आपण बघितलं तर तलासरीमध्ये जर बघितलं तर 11 ग्रामपंचायत होत आहेत निवडणूक झालेली आहे, आज मतमोजणी सुरू झालेली आहे। परंतु CPMचा ह्या ठिकाणी बालेकिल्ला मानला जातो, 11 ग्रामपंचायतमध्ये नेमकी कोण बाजी मारणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे। कारण काही वेळातच 1 तास 12 मध्ये हे निकाल जे आहेत ते आपल्या हाती येतील, हाती यायला सुरुवात होईल। आता मतमोजणीला देखील ह्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, परंतु नेमकी बाजी कोण मारते ह्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट जर ह्या ठिकाणी दुसरी सांगायची झाली तर ह्या ठिकाणी चारही पक्षाची, म्हणजे BJP असेल, शिवसेना असेल आणि शिंदे गट असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ह्या सगळ्याच पक्षाची जी आहे प्रतिष्ठा ह्या ठिकाणी पणाला लागलेली आहे। कारण मतदार राजांनी कुणाच्या पेटीत किती कौल दिला हा आपल्याला थोड्या वेळात हाती यायला सुरुवात होईल। अजिंक्य, विजय असेच आमच्या सोबत राहा, पुन्हा एकदा येणार आहे मी आपल्याकडे। या महत्त्वाच्या सगळ्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर निलेश पवार आपले नंदुरबारचे प्रतिनिधी देखील आपल्याला या संदर्भातली नंदुरबारमधली माहिती निश्चितपणे देतीलच। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, आपण विदर्भातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधली स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार या दोन नेत्यांचा मंत्र्यांचा उल्लेख आपण केलात, भाजप विरुद्ध इतर पक्ष असं चित्र या विदर्भातल्या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार निश्चित? निश्चित अजिंत, जर का आपण भंडारा आणि गोंदियाच्या जिल्ह्यामध्ये पाहिलं तर भंडारा या जिल्ह्यामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजपची थेट लढत पाहायला मिळत आहे, गोंदिया जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळते आणि उर्वरित जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच थेट लढत पाहायला मिळते। फक्त यवतमाळ जर जिल्हा सोडला आपण, जिथे संजय राठोड विरुद्ध शिवसेनेचा दुसरा गट, म्हणजे त्यामध्ये सुनील, त्यांचे जे पोरागडचे जे सुनील महाराज आहेत त्यांनी देखील एक वेगळा गट स्थापन केला होता, त्यामुळे ते विरुद्ध संजय राठोड अशी तिथे लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। पण महत्वाची गोष्ट की आपण जर बघितलं तर विशेष करून काँग्रेस असो किंवा भाजप असो, राज्यातल्या दोन मोठ्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे विदर्भातनं येतात, त्यामुळे या दोन नेत्याची प्रतिष्ठा प्रणाली लागली। त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असेल किंवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असेल। महत्वाची गोष्ट की या ग्रामपंचायत निवडणुका यासाठी देखील महत्वाच्या असतात, कारण की हेच जे निवडून आलेले जे उमेदवार असतात ते पुढे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत असतात, त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावून देतात, कारण की त्यांना माहित असतं की ग्रामपंचायतचे सरपंच असेल किंवा इतर उमेदवार असेल हेच मग जिल्हा परिषद असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असेल किंवा विधानसभेच्या निवडणुका असेल, यामध्ये पक्षाचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात, ते थेट लोकांमध्ये जात असतात, त्यामुळे कुठेतरी प्रत्येक पक्ष आपली ताकद या निवडणुकीमध्ये झोकून देतो। यावेळी देखील आपल्याला तसंच पाहायला मिळालं की विदर्भात विशेष करून भाजपने पूर्ण ताकद या निवडणुकीसाठी झोकून दिलेली होती, सोबतच काँग्रेसने देखील पूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये झोकून दिलेली होती आणि यावेळेस तर यवतमाळ जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे किंवा चंद्रपूर जिल्ह्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक ग्रामपंचायतच्या निवडणुका विदर्भामध्ये 80 ग्रामपंचायतमध्ये जिथे मतमोजणी आज होत आहे, त्यामुळे
सुधीर मुनगंटीवार विरुद्ध विजय वडेट्टीवार दोन आजी आणि माजी पालकमंत्र्यांमध्ये तिथे थेट लढत आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि यवतमाळ जिल्ह्याचं चित्र आणखी रंगतदार असणार आहे, कारण की तिथे बंजारा समाजामध्ये दोन गट पडलेले आहे। पोहरादेवी गटाचे सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये ते सामील झाल्यामुळे संजय राठोड यांचा गट विरुद्ध सुनील महाराज यांचा गट असे दोन गट तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अत्यंत रंगतदार वळणावर रंगतदार लढती बघायला मिळतील आपल्याला, आणि त्यातच थेट जनतेतून